राज्यपालांना देण्यात आली, त्यात राजू शेट्टींचं नाव वगळण्यात आलं आहे, काय नेमकं जाहीरपणे नाराज व्यक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी यादी माननीय राज्यपालांना उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेली, त्याच्यामध्ये यांनी सहकाराच्या क्षेत्रात शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिले ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावं, राज्यपाल नॉमिनेशन असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याच्या संबंधीचा अंतिम निर्णय हा राज्यपालांच्याकडून आलेला नाही आणि त्यामुळं एकदा हा निर्णय आम्ही घेतल्याच्या नंतर या निर्णयाच्या उद्देशाची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटतं की अशा प्रकारची विधानं कशी केली जातात किंवा आणखीन काय काय. पण आम्ही आमचं काम सामायिकपणाने केलेलं आहे. राजू शेट्टींना काय वक्तव्य करायचं असेल तर ते मला त्याचं भाष्य करायचं नाही. आम्ही दिलेला शब्द हा पाळलेला आहे. आता राज्यपाल काय करतात इंटरव्ह्यू वाढव. ईडीच्या कारवाई संदर्भात म्हणजे आता अनिल परब आहेत आणि असं आहे की ही यंत्रणा आत्तापर्यंत या देशात अशी कधी वापरली नव्हती. हल्लीच्या सरकारने या यंत्रणेचा वापर विरोधकांना नवाण्याच्यासाठी घेण्याची भूमिका स्वीकारलेली दिसते आणि त्यामुळं हे फक्त महाराष्ट्रातच नाही ते मला पंजाबमध्ये असं होतं, अन्य राजस्थानमध्ये होते, मध्य प्रदेशमध्ये होते, दक्षिणेतल्या काही राज्यांच्या होते, आपल्या जवळच्या महाराष्ट्रात माहीत असलेल्या लोकांच्या बद्दलची वृत्त येतात, त्यामुळे आपण त्याची चर्चा करतो. पण हा गैरवापर महाराष्ट्रापुरता सीमित नाही.